क्यों बगा लाडू और राजगिरा का लाडू वाला गोदक्का गोदक्का मावलक्का कर बाळा इकडे इकडे जरा लाडू काय झालं रे काय केलं तुझ्या बिचाऱ्या माऊनं आज दिवसभर माझ्या संगतनी बोलत नव्हती कावली माझ्यावर अगो बाई म्हणजे राणा भाऊजींच्या मैत्रिणी सारखा आरडा ओरडा करायचा गुण लागला म्हणायचं की जाऊ बाईंना असू दे हा बाळा असू दे हे बघ आता भोदक्का कसं माऊच राणा तसं लाड करत्यात तसं आता आम्ही तुझं लाड करणार हा तेव्हा तू आता आमच्या जाऊबाईची जादा ताप देऊ नकस काय लाडू कस असतय लाडू बाळा तुला सांगतो आम्ही कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत मग असं चिडचिड होत्या बघ लई चिडचिड होत्या बर ए चंदे आता तू काय त्याचा खात बसल्यास हे घे दप्तर लाडूच विचारायचं त्याला काहीतरी खायला दे प्रेमानं बोल त्याच्या संगत जरा जा चला लाडू आणि खायचा दे हातातून लाडू देते चंदे जाऊ बाई अहो गोदाकांनी तुमच्या राणा भाऊजींच्या आवडीचं जेवण केलंय तुम्ही आला असा राणा भाऊजी कुठे राहिलं बरं लवकर यायला सांगितलंय ना त्यांनी त्यांना यायला उशीर होणार आहे बाहेर गेले बाहेर हा आता अचानक काय काम काढलो माहिती नाही कुणा संगत गेल्यात सखी अरे वा राणा भाऊजींचं त्यांच्या नव्या मैत्रिणी बरोबर लईत जुळायला लागलंय वाटत नाही चांगलंय चांगलंय कुठे गेल्यात माहिती नाही माहित नाही कुठं गेल्यात माहित नाही कशाला गेल्यात माहित नाही अहो काय हे जाऊ बाई असं कसं तुमचं हा अहो आपला नवरा कुठं गेलाय कुणा संगत गेलाय कशाला गेलाय हे समजा माहिती पाहिजे बायकोला आम्ही तर तुम्हाला आदर्श बायको समजायचो कि ते नाही ताई साहेब सनी तर कुठं गेले तो काय माहिती बाई कुणा संगत जात्यात ते काय सांगून जात माहित करून घेण्याची काही गरजच नाही खरं आमचं हे कायम अवधूत भाऊजी संगतच असतात ओ माय गॉड दोन ट्रॉलीज भरून तो अंजलीच्या घरात टाकलास अहो ते म्हणत दोस्ती होती ना प्रेम त्याच्या आईनीच्या किमतीचा ऊस त्याच्या दारात टाकून दिला बघा अरे असं कोणी करत ना राणा एवढा ऊस बापरे तुझा फोन असत बहुतेक माय गॉड मला एक सांग अंजलीने एवढ्या सगळ्या उसाच केलं काय नक्की अहो काय करणार अहो शाळेतली पोरं चार दिवस उसाचा रस पित होती बघा बापरे माय गॉड दोन ट्रॉलीज उस हॅलो हॅलो अहो कुठपर्यंत आलात सगळेजण जेवायला थांबले तुमच्यासाठी करतो मी तुम्हाला फोन थोड्यात हा करतो करतो हा ठेवतो करतो राणा तुमची लव्ह स्टोरी म्हणजे अजब आहे खरंच इम्पॉसिबल आहात तुम्ही तुम्हाला सांगतो अंजली बाई त्या दिवशी एवढं चिडले होते की नाही अहो आणि त्यावेळेस त्यांचा राग असा नाकात शेंडर असायचा एवढा असा एवढा असायचं बघा आता घरला गेलो की नाही तेव्हा मी राग असा नाकात शेंडर असेल बघा काय रे बिचारी बरं निघ काय बापरे काय म्हणलं राम काय झालं जाऊ बाई येणार आहेत का नाही राणा भाऊजी खरं म्हणलं तिकडच इथे घरात सगळे थांबले आणि हे हसत म्हणतात की नंतर करतो फोन इतकं काय महत्वाचं बोलणं चाललंय यांच जाऊबाई जाऊबाई हा अहो काय झालं तोंड का सुकलंय तुमच
तुमचं? येणार नाहीत काय राणा भाऊजी? नाही, हे गाडीवर होते, काही आवाजच ऐकून आले. तुम्ही सुरू करा जेवण. तू पण बस की जेवायला. नाही नको, हे आले की त्यांच्या सोबत बसते. म्हणजे राणा भाऊजी येतो म्हणलं काय जेवायला? नाही आता तुम्ही म्हणला नाही का की काय ऐकूच आलं नाही म्हणून फोन मध्ये. चला लवकर, घरची समजे वाट बघत असतील. चल, मी मगासपासून बघते इतका अस्वस्थ झालास तू. आता घरी जाऊन बायकोला रेवड्या दिल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. अहो रेवड्यांचं तर आहेच, पण ते लाडू अहो मी थोपटल्याशिवाय झोपत नाही बघा. हो का? होय. चल मग निघूया आपण लगेच. बघतो काय झालं, उतर की. बरोबर आहे, काय झालं सर? बोमला काय झालं, पेट्रोल संपलं तर काय? अहो ते गडबडीत भरायचंच राहिलं. मग आता? आता काय ढकला. अरे बापरे. चल इथे जवळ पेट्रोल पंप नाही का कुठे? नाही ना बघ. बापरे, कुठे असतील, कुठल्या अडचणीत पण असतील ना. ढकलू का थोडा वेळ? नाही नको, आधीच माझ्या चॅनलला मोठी चूक झाली. माझ्यामुळे विनाकारण तुमची पायपीट व्हायले. सॉरी, खरंच सॉरी. अरे किती वेळा सॉरी म्हणतोस राणा? चूक झाली तर सॉरी म्हणायलाच पाहिजे. अरे हो, पण किती वेळा? मला मैत्रीण समजतोस ना तू. आपले काय रूल्स आहेत? मी तुम्हाला समजून घेणार, तुम्ही मला समजून घ्यायचं. लक्षात आहे ना? आता मीच तयार केलं तर मी कसं इसरेन? मग किती वेळा सॉरी म्हणतोयस मैत्रीत? नो सॉरी, नो थँक्यू. काय झालं? अहो तुम्ही सेम टू सेम अंजलीबाई सारखं बोललात. कारण आम्ही दोघी एकाच सिटीतून आलो ना, मुंबई, त्यामुळे आमचे विचार सारखेच आहेत. नाही नाही, सारखं नाही, फरक आहे दोघींच्यात. पण आता तूच तर सारखं म्हणालास ना. हा, पण ते सॉरी आणि थँक्यू अंजलीबाई सारखं बोलला. ठीक आहे बाबा, अंजली माझ्यापेक्षा चांगली. बस. नाही नाही, असं म्हणायचं नव्हतं मला. मग कसं म्हणायचं होत? गार वरच सुटलंय, चला लवकर. मग काय झालं? अहो पावसाची चिन्ह घ्या, दुष्काळ 13 महिना. चला अडूशाला थांबून आता भेटू आपण. चला हा
आज काय पण घरी जाऊ असं वाटत नाही मला. नाही भिजत तर भिजत पण घरला जायलाच पाहिजे. यो पाऊस का जास्त वेळ चालणार नाही. अरे तू काय मीटेरोलॉजिस्ट आहेस का? म्हणजे हवामान खात्यातला एक्सपर्ट आहेस का? अहो एक्सपर्ट कशाला पाहिजे. अहो अचानक गार वर सुटलं तेव्हा ध्यानात आलं माझ्या. अचानक सडक आला म्हणजे अचानकच जाणार. पण तुला तर ढग किती आहेत हे दिसत नाहीये. मग खरं कसावर ना? अहो परतीचा पाऊस असाच असतोय. जरा कमी वळी होत असं साप साप येतोय आणि साप साप जातोय बघा. अरे बघा म्हणलं तर का नाही गेला का नाही पाऊस. अरे तू कामावर न चालायच हो. मग तुझा डबा असेल ठीक आहे. थँक्यू काय बर शिस्तात जा. हा नंतर ना भेटतो तुला. चला आपण भी निघूया आधीच लय उशीर झाला. चल येतो रा अंडा. चल बसू. होय काय झालंय चिडलंय काय माझ्यावर? नाही रागवण्यासारखं काही झालंय का? हेच आऊ सखी मॅडमच नेहमी मी हेच म्हणलं लांजली बाई चिडणारातलं नाही सर नेहमी समजून घेतात. मला झोप आली झोपते मी. नाही चिडलाय तुम्ही फॉर्म भरायला आलो नाही म्हणून चिडलाय काय? तुम्हाला काय फरक पडतोय त्याने? आऊ अहो अंजली बाई अहो असं कसं म्हणताय फरक पडणार की? अच्छा फरक पडतो तर साधं कुठे गेला होता हे सुद्धा नाही कळवलं मला. फोन करतो म्हणाला होता फोन सुद्धा नाही केला. आपलं कोणीतरी वाट बघत असेल याची सुद्धा सुद्धा नाही तुम्हाला. आपल्याकडे लोक काय जे करतायत आपल्याला खूप फोन करतायत ते काही नाही. तुम्ही नुसते फिरत बसा. अहो फिरायला नव्हतं गेलो. मग कशाला इथे थांबा. मग कशाला गेला होता? फोन का नाही केलात मला? फोन कुठे तुमचा है की बघू. हा फोन नुसता खिशात ठेवायलाय त्याचा वापर पण करायचा असतो. अहो ते फोनची बॅटरी संपल्या. अरे तुम्हाला सखी मॅडमच्या फोनवर फोन केलता की ते फक्त रिंगच वाजवती. मग म्हणलं ते खोलीत फोन असेल तुमचा. ठीक आहे
चार्जिंग करत जा म्हणजे असं होणार नाही. इथे मी का नाही सांगितलं कुठे होतं? मला कुठं माहिती होतं कुठं जातोय ते? हो तिकडे गेल्यावर कळलं कुठं गेलो ते. काय कळलं? एवढं काय महत्वाचं होत? बसा सांगतो तुम्ही. इथे उभं राहून सांगा. इथे सांगा म्हणलं ना. ऐकत सांगितलं ना मग खुल्या असतील या की. इथेच उभं राहून ऐकायचं ना. सांगा. ठीक आहे. अहो अंजलीबाई, साक्षात अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काकासाहेब पवार यांची गाठ पडली. होय अहो तुम्हाला सांगतो, अहो इंटरनॅशनल लेवलच्या कुस्त्यांमध्ये लई मेडल आणलेत त्यांनी. आता स्वतःच्या तालमीत पैलवानांना ट्रेनिंग देतात. अहो मला बी लई भारी भारी टेक्निक सांगितल्या. ते शिकण्याच्या आता टाइम कसा गेला ते मला बी कळना झालं. आता एवढा भारी चान्स मिळालाय तर मी सोडू कसा? कमा कमॉन राणा कमॉन. व्हेरी गुड. यस वेल प्रो. गुड. व्हेरी गुड. तुम्ही काय झालं? काय नाही. मग शाळा लवकर सुटली काय? नाही मधली सुट्टी झाली. मग मुलं डबा खात होती ना, त्यांचे डबे बघून मला तुमच्या जेवणाची आठवण झाली. जेवण तिरुपती आदरणीय डबा मळ्यात पोहोचला असणार. आता प्रॅक्टिस झाली की मळ्यात जाऊन जेवणार. हा तेच तेच बघायला आले होते मी की डबा पोहोचलाय का नाही. अगं मग तू बरकत किंवा श्रीपती दादांना फोन करून विचारायचंस ना. तू इथे कशाला आलीस? आय मीन तू एवढ्या लांब चालत कशाला आलीस? ते पण शाळा सोडून वगैरे. फोन करायचा ना. मी भरपूर फोन केले पण एकही उचलला नाही. मी बरकतला किंवा घरी फोन करण्याबद्दल बोलते. एनिवे आता विषय निघालाच तर सांगते. अंजली राणाशी तुला काही बोलायचं असेल तर यापुढे मलाच कॉल करत जा. सतत फोन वाजल्याने त्याचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. म्हणजे इथून पुढे यांच्याशी बोलायचं तर तुझी परमिशन लागेल का? नाही नाही तसं नाही. मी फक्त प्रॅक्टिसच्या वेळात मला कॉल कर असं म्हणते. प्रॅक्टिस संपली की शाळेत या. फॉर्म भरायचा आहे आज. फोन कधी उचलतच नाही. आलाच बाबा. ये फोन उचलाय. काय झालं तुला? अरे कसा उचलू फोन, गाडीवर होतो रव. राणा ती तुझी आधीची कुस्ती बरी होती बघ. सकाळी दोन तीन तास प्रॅक्टिस झाली की भागायचं. आता दिवस रात्र नुसतं ती प्रॅक्टिसच. ती बडबड करतो सर तू. जर गप्पास की एवढ्या आशेर मध्ये कशाला बोलवलेस? या मोटरीने दगा दिलाय बन पडल्या ती. जरा टाइम आलास तू की शाळेत जाऊन मला फॉर्म भरायचा होता. राणा ती नवी कुस्ती आणि शाळा यातच तुरा मला लागणार. जरा माझ्याकडे बी ध्यान दे. वय मी कुठं म्हणलं नाही तो म्हणून शाळेत जाऊन आलास तू की. वा रे वा, तुला तुझ्या खाण्यापिण्याचं आहे पण त्या पिकाने काही घोडे मारले रे. त्यासनी पाणी पाजाय नको. ती मोटर बंद पडल्या. ती पहिला दुरुस्त कर. मी एकटा कुठे कुठे पुरा पडू रे. एकीकडे ते प्रॅक्टिस जोरात सुरू आहे, दुसरीकडे अंजलीबाई गणिताच्या परीक्षेला बसवायला आहेत. रात काढायला काय झालंय? तुला माझी वाट लागली. ऐकू तरी कुणाच. राणा तालीम आणि गणित त्यात पार तुझं भज झाले बघ. दोन बायकांच्या कात्रीनं चांगलाच सापडायच बघतो. हे मला बी माहित आहे.
काय करू ते सांग बताऊ बोल की एकदम सोपा आहे जिथं असशील तिथला बन म्हणजे म्हणजे दोघींच बी ऐकायचं म्हणजे बघ वहिनीने तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वही म्हणायचं सखी मॅडमने तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वही म्हणायचं बायकांना नाही म्हणलं की राग येतोय आपण नुसतं दोघींचं ऐकतं असं दाखवायचं दोघींनी एकाच टायमाला काय सांगितलं तर मग मग थोडं थोडं शेंडे लावायच्या खोट असला अजिबात जमणार नाही मला अरे राणा अरे ज्या खोट्यानं एखाद्याचं नुकसान होत असत ते खोट वाईट पर ज्या खोट्यानं एखाद्याच्या मनाला बरं वाटत असेल ते खोटं आजच्या असत खोट मग बस डोकं धरून मला काय चांगलं काय सांगावलं तर पटन झाले तुला पर बघ मला एक सांग अंजलीबाईंच्या बरोबर तुझी नवी ओळख झाली तेव्हा तू त्यासनी ब्रेसलेट द्या गेला होतास का नाही त्यावेळेला तू पोस्ट म्हणायत असं खोटं बोला होतास का नाही पर ते खोटं वेगळं होत काय वेगळं वेगळं नाही आता मी त्या टाइपच खोटं बोलायचं भाऊ तू राजाशी बोलून का नाही दिलं अरे ते कामात होते ना घरी आले की बोल तुंदे राग बघायचा तुला हे जर तिकडे ठेव तिकडं घर आल्यावर तुझं नाव सांग ना सांग आधी हात पाय तोंड धुवून घ्यायचे स्वच्छ आणि मग काय करायचं ते काय जाऊ बाई लवकर आला सा नाही नेहमीचीच वेळ काय रे लाडू शाळेत लई मज्जा केली वाटत तू आज काहीच नाही नाही अगो बाई काय रे बाळा काय झालं हा तुझा बी मूड हाफ वाटत जाऊ बाई अहो काय झालंय सांगा की तुमचा बी मूड हाफ आहे काय वय चेहरा बी लई सुकलाय बघा तुमचा वय बाई चंदे खर कधी कधी का नाही शाळेत लई दमणूक होत्या अगं काय सांगायचं तुला आता एक एक पोरगा असलं वांड असते का नाही लई त्रास देते बघ माहित नाही तुला नाही काय एवढे एवढे लाडूला बी माहित असेल आव पर थोरलं तर सब काय आज गेलं तुम्ही शाळेत आधी कधी एवढं सुकलं नाही चेहरा हा मग असल बाई त्यांचं काय तर खास तू कोण आहेस ग आता काय तुला समजा विचारून करायचं काय महाराणी लागून गेली तू काय बाई तर चल जाऊ बाई ते अगो बाई चंदे याला घे इकडे डोळ्यांत काम चाकून घे ये ना ये बाबा इकडे बघ इकडं जाऊ बाई अहो ते क्लिपचं पुढं काय झालं काय कळलं काय म्हणे आपल्या घरी कसं आली चुकून हा वय तू कस म्हणायची खरं क्लिपचं कामच असते जाऊन चिकटायचं नाही राणा भाऊजींनी तिला घरी नाही आणायला पाहिजे होत क्लिपला क्लिप तर हो ए लाडू इकडे उघड बाबा तुझं डोळ कान उघड अरे काय झालंय काय तुझ्या माऊला एवढी का भडकायल्या एवढी का चिडाल्या काय करणार कळना अगं एवढं बारक पोरग ग त्याचं कान डोळे उघडेत बघ त्याला मी समद कळतय येतील ते नाही तुम्ही बसा जेवायला आम्ही बसून घेऊ काय आमच्या पोटातलं एक आवाज बघा माफ कर रे बाबा अगं आलाच राणा भाऊजी या बसा राणा अरे लाडू कुठे आहे गणित घातले मला झोप आली त्याला अगो बाई बिचारा जाऊ बाई अहो एवढी गणित घालू नका हो बरोबर आहे वहिनी सर तुम्ही उगाच लाडूच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवू नका वहिनी लाडूच्या जेवणाचं मी त्याला वर भरवते भारी झालंय जेवण लगेच झोप येणार
गणित सोडवल्याशिवाय झोपायचं नाही. उद्या आज गोदक्का काय बोलत गोदक्का आबा कुठे हे करता तुम्ही? अरे ते एका कार्यकर्त्याच्या घरला गेलेत कार्यक्रमाला. आणि जेवण? तिकडेच जेवून येतो म्हणल्यात. काय र देवा तालीम मळा आजकाल लई चांग मेहनत व्हायला की राणा भाऊजींची. त्यात आता हे गणित म्हणजे नाही माणसाच्या ताकदीला बी काय तर लिमिट असते हो. तालमी मधी मान लचकली. मी लाडू ना भरवते. माझं मी चालू जेवण. अरे राणा छान झालंय. ते खर एक बोलायचं होत. बोलू काय? बोला की. नाही म्हणजे राणा भाऊजींच्या बाबतीत जे काय चालू आहे का नाही ते काय आमस्ती पटणं झालंय बाई. काय चालू आहे? नाही म्हणजे एक तर मनाई विरुद्ध ते तसली मॅट वरची कुस्ती खेळायले. ती सगळी तुझी करामत. तूच गेलेस नो कॉन्ट्रॅक्ट. हा केलं खरं आम्ही पण आपल्या घराच्या भल्यासाठी केलं ना. घर वाचलं आपलं. केलंयस ना तू. आता कशाला बोंबा मारलीस? आम्ही कशाला बोंबा मारू? ते राणा भाऊजींचं चाललेलं हाल बघवण झालं तो आमसनी. कुस्तीच नव गणितावरनं चाललेला हाल बघवत नाहीत. जाऊ बाईस ती काही दिसन झालं काय त्यांचा हाल? हो सुनबाई राणाचे हाल होत असतील तर तो सांगेल की तुम्ही का कळवळताय. अहो नाही तसं नव मामांजी पण जाऊबाईंनी राणा भाऊजींनी अभ्यासाला बसवले ते बी जबरदस्तीनं. तिकडे तालमीत सखी मॅडम वाट बघत असत्या आणि जर राणा भाऊजी तिकडे तालमीसाठी टायमात नाही गेलं तर सखी मॅडम लई आरडाओरडा करणार. हो पाहिजे आवाज का म्हणला ना भव्यानी अशिटी होत्या. त्या बाई वरडल्या तर तुला काय फळा पडणार आहे काय? कशाला कळवळते उगच गो बाई. म्हणजे गायकवाड घराण्याच्या करत्या पुरुषावर एक परकी बाई ओरडत्या. कस काय खपवून घेता हो तुम्ही? ते काही नाही हे समद जाऊबाईंच्या अभ्यासाच्या हटवादीपणामुळेच व्हायले. सासू बाई आज गायकवाडांच्या थोरल्या पोराला लई बरडा बसणार आहे. ते बी एका परक्या बाईचा. अग मी तुला सांगितलं नवल लोड घेऊ नकोस म्हणून. जा आज जा आणि तुझ्या लायकीची काय काम असतील करून घेजा. जा कामाच्या माणसाला दमदाटी करून शाळेतल्या पोरासारखं गप्पुमान बसवले ते दिसणं भाई तुम्हाला. तुझ्या गिरणीचा पट्टा खवा तुटणार त्याचीच वाट बघायला लागली. फोन नाही गणित. ते फोन उचलून सांगू तरी द्या की उशीर होणार म्हणून. म्हणजे कसं आहे की आपल्यामुळे कोणाचा खुळंब व्हायला नको म्हणून म्हणलं. याआधी मी कितीतरी वेळा खुळंबून राहील तेव्हा नाही सुचलं तुम्हाला फोन करायचं. आता बरं सुचतंय. त्या टायमाला कारणच तशी होती आणि सच म्हणा मला फोनच करू देत नव्हते. आता मी सुद्धा तेच करते मग काय प्रॉब्लेम आहे? बदला. हो बदला म्हणा. अंजली बाई तुम्ही असं बदला? नाही बदला नाही.
शिक्षा शिक्षा म्हणा हवं तर आणि मी माझ्या नवऱ्याला शिक्षा देऊच शकते. माझा हक्क आहे तो. समजलं? समजलं. अहो पण हे गणित काय समजणं झालंय बघा. मी काय म्हणतो, बायको म्हणून काहीतरी हातभार लावा की. अच्छा, याआधी अवघड अवघड गणित सोडवलीत तू, आता हेच का सुटत नाही? फोन फोन उचलू काय? फोन नाही, गणित सोडवा. कुठे गायब झाला राणा? समजा गोटा त्या क्लिप मध्ये झालाय. इकडे तुम्ही चिडलाय, हे गणित काय सुटणं झालंय? मी काय म्हणतो अंजली बाई, ते त्या बागेत क्लिपांऐवजी दुसरं काय चालणार नाही का? नाही, क्लिपांचंच गणित सोडवायचं. सोडवा. होय, मी बी तेच म्हणतो, क्लिपांचंच गणित सोडवायचं. सोडतो. होय.